नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण मका या पिकाचे जबरदस्त 5 ते 6 वाण बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला एकरी जवळपास 40 ते 45 क्विंटलपर्यंत आपल्याला इथे मका पीक ॲव्हरेज घेता येईल. अशा प्रकारचे जे वाण आहे ते आज आपण वाण बघणार आहोत. आणि तुम्ही कोणते वाण लावतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि मी सांगितलेले वाण जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. तर सर्वप्रथम आपण वाण जे घेणार आहोत ते ॲडव्हांटा कंपनीचं PAC 751. तर हे वाण मी दरवर्षी लावत आहे आणि मला या वाणाचा 35 ते 40 क्विंटलपर्यंत दरवर्षी ॲव्हरेज निघत आहेत. आणि यावर्षी मी याच्यामध्ये थोडे खत पद्धत व फवारणी पद्धतमध्ये नियोजन बदल करून जवळपास 45 क्विंटलपर्यंतसुद्धा या वाणाचं ॲव्हरेज घेणार आहेत. आणि त्यानंतर ॲडव्हांटा कंपनीचेच दुसरे जे वाण आपण निवडले आहेत ते म्हणजेच 759. तर हे वाण मी मागच्या वर्षी एकच बॅग आणली होती आणि मला या वाणाचं जवळपास 50 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघाले आहेत. म्हणजेच आपण 751 या वाणापेक्षाही आपल्याला जवळपास 10-12 क्विंटलपर्यंत याचे ॲव्हरेज जास्त बघायला मिळत आहेत 759. आणि लष्करी अळीलासुद्धा थोड्या प्रमाणात हे आळा घालण्याचा प्रयत्न करतात, याच्यावर जास्त अटॅक लष्करी अळीचा होत नाहीत. त्यानंतरचं जे वाण आहे ते आपण बघूयात. हे वाण बागायतीसाठी आहे, तर पायनियर कंपनीचं P3501. हे जर वाण आपण बागायती जमिनीसाठी म्हणजेच आपण कमीत कमी 1 ते 2 पाणी जर आपण मका पिकाला देऊ शकलो तर हे वाण जर निवडले तर आपल्याला एकरी 35 ते 40 क्विंटलपर्यंत याचं ॲव्हरेज निघत असते. त्यानंतर मध्यम जमिनीसाठी आपण पायनियर कंपनीचेच 3401 या वाणाची जर निवड केली तर आपल्याला 30 ते 35 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघणार आहेत. आणि आपली जमीन जर एकदम हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, तर त्यामध्ये पायनियर कंपनीचेच जे वाण आहे ते म्हणजेच 3301 या वाणाची जर आपण निवड केली तर आपल्याला एकरी 30 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघत असते. त्यानंतर नवीन जे वाण आहे ते सिजेंटा कंपनीचे NK 7720. तर याची आपण लागवड केली असता आपल्याला एकरी 35 ते 40 क्विंटलपर्यंत या वाणाचे ॲव्हरेज निघत असते. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, आपण मका पीक लागवड करत असताना एकरी आपल्याला जे बियाणे लागत असते तर ते 7 किलोपर्यंत आपण बियाणे टाकावे, जास्त बियाणे आपण टाकू नये. 7 किलो बियाणे वापरायचे आहेत, यापेक्षा जास्त बियाणे आपण यामध्ये टाकायचे नाही. जास्त जर बियाणे लागले तर मका ही दाट होत असते आणि मग आपल्याला एकरी उत्पादनही कमी मिळत असते, कारण की दाटी झाल्यामुळे सर्वच मका पिकांना अन्नद्रव्य आपण जे टाकले असतात ते पुरत नाहीत. कारण की मका हे पीक असे पीक आहे की याला जेवढेही आपण अन्न घटक टाकले, खत टाकले, सेंद्रिय खते टाकले तरीही कमी पडतात, कारण की मका पीक हे खूप खादड पीक आहे. त्यामुळे आपण जास्त दाट मकांना लागवड करता एकरी 7 किलो बियाणे पडेल याचप्रमाणे लागवड करावी.